अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। लॉकडाऊन आणि कोरोना संक्रमणामुळे अडचणीत सापडलेले शेतकरी, बेरोजगार, उद्योजक, व्यावसायिक यांना मधमाशी पालन व्यवसाय संधी आणि मध उत्पादनांची थेट ऑनलाईन विक्री याविषयी शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण मिळावे या हेतूने साई सुवर्ण बहुद्देशीय सामाजिक संस्था औरंगाबाद, कृषी विभाग महाराष्ट्र शासन जळगाव, खादी ग्रामोद्योग केंद्र जळगाव, MCDC जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील जगातभारी कुंभारी कृषी पर्यटन केंद्र कुंभारी येथे एक दिवसीय मधमाशी पालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। परक्कन भरलेले हे मकरण टाकते, हे मकरण टाकते टाकते नाही हे वर्कर काम करी माशी, ही पण टाकते बघा, हे टाकतात हे आता ह्याच्यातून पिलं तयार होणार आहे। हे जे घर आहे नराची, बघा तुम्हाला सांगतो उंचवटीची घर, ही नराची घर, ही बघा प्लेन, ही वर्करची घर आहे, ही नराची घर, ही ही नर आहे ना, याच्यावर नर निर्माण होणार आहे आणि वर्कर बीच आहे, सगळं काम करी माशी आहे आणि मध हा वरच्याच बाजूला भरणार आहे मकरंद, हा हा मध भरलेला आहे ना, मध शुद्ध मध आहे ना, हा मध भरलेला, हा म्हणजे जेव्हा मधमाशा मध पूर्ण करतात ना असं बंद करून टाकतात। तुम्हाला मगाशी बोललो नाही का, आता इथं आता नंतर असं सील्ड करतात रात्रीच्या वेळेस गट्ट वगैरे, आता सध्या पातळ्या साठवलेला मध सध्या पातळ्या पाणी, हा असं तयार करणार, हा हा 20% साखर पाण्याचं प्रमाण फक्त, हा मध 2-3 हजार वर्ष राहू शकतो हा असा मध, आणि नेमकं आपण मधमाशावाले काय करतात असंच राहतं, पाणी पाणी काढतात घरी पिळतात, आता याच्यात आपण पिळणार नाही ना, ठीक आहे ना, काढायचं कसं हा मध मशीनद्वारे, मशीनद्वारे आता समजा हे पूर्ण भरलेलं मधाचं पोळ आहे आपल्याकडे, सगळं मध भरलेलं आहे का जे बंद केलेलं आहे ते, दुपारी 2:30 नंतर आपण बघूया परत, एक तुम्हाला दाखवणार आहे लगेच समस्या कधी पडताय ना, साठवून आणता येते आताच, त्याच्यामध्ये प्रमाण पाण्याचं प्रमाण पाण्या प्रमाण आहे, नाही तर पडला नाही पडणार, याच्यावर हे परक्कन भरलेलं आहे, हा मध आहे भरलेला, हा जुना मध आहे, आता जेव्हा नवीन मध येईल ना पुन्हा हा इथं भरलेला आहे त्यांचा, आणि जर त्यांना खायला नसलं तर हाच मध खायला सुरुवात करतील ते, हा असं नवीन नाही मिळाल का, नाही मिळाल मी खाणार ना, खायातलं खाणारच नाही तसा काही प्रकार नाही, आंध्रात काम जोरात होतं एवढं नक्की आहे, त्या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धा प्रत्येकाची ह्याच्यावर डिपेंड, पण आम्ही तरी असं म्हटलं खेड्यात आमोशा आमोशा म्हणजे काय होतं, अंधार होतो, अंधारामध्ये काम करायला मधमाशा आवडतं एवढाच भाग आहे, शास्त्रीय कारण आहे ना, मधमाशांना पेटीमध्ये काय होतो अंधार होता ना, झाकण लावलं टॉपला अंधार, अंधारात काम करणार काम त्यांचं आहे दुसरं काय, आता हे जी फ्रेम आहे का सर या फ्रेमवर चिन्हाची त्या फ्रेमवर लावू शकते का मध्ये, मग पेटीतली पेटीत जात असं नाही, हे जी फ्रेम आहे की नाही या फ्रेमवर सीमा सीमा दिल्या मध्ये त्या फ्रेमवर तिकडे जातच नाही, हे सगळं एकमेक एक घर आहे यांचं, हे फक्त रूम एक रूम दोन रूम तीन रूम चार असे 10 रूम आहे पण घर एकच, राणीमाशा किती असतं याच्यामध्ये, राणीमाशा एकच आण एका पेटीत एकच एकच आण एका फ्रेमला एक पूर्ण पेटी कॉलनी मध्ये एकच फक्त बघायचं, अंडा लार्वा काय असतं तुम्हाला अळ्या दाखवणार आहे, ते मधमाशी अळ्या कुठे हे बघा पांढरपण चमकते बघा सगळे टाकायच्या मध्ये, त्या अळ्या या 7-8 दिवसाच्या अळ्या बघा बघा पांढऱ्या पांढऱ्या
अजून पिपा वस्त जायला वेळ रॉयल जिली पण आहे याच्यामध्ये टाकलेली काही ठिकाणी रॉयल जिली पण आहे बरं का हा त्यांचा शत्रुकुट आहे कधीच आज थोडं नवीन ताण पडू डोळ्यावर कळत नाही गेट मध्ये आज घुसला की त्यांनी मारलं शिपाई वगैरे काम करायचं ना त्यांनी मारलं म्हणजे तो आधी गेला होता ना तो मधमाशी मारून टाकून गेला त्याच्या घरात आले आग्या जरी आली नाही तर मारून फिरते ना ते राणी माशी शोधू लागली तर टाइम लागेल जास्त हा हे ड्रोन टाइम लागेल जास्त मी कुंभारीतले हे नराची घर आहे जो नर निर्माण होणार आहे म्हणजे उंचवट हा नर येतो पाहिजे मला बघा तुमच्या समोर नर येतो जेल मला हा बाहेर निघतो बघा काही सेकंदाला बाहेर निघणार येतो जेल मला ही पण नाराची घर आहे पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार